याचा सफेद कलर होतोपर्यंत थोडंसं हलवत राहून मंदाचेवरती व्यवस्थित तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला डिंक तळलेला आहे. आता मी काढून घेऊन सर्व डिंक तळून घेते. आता आपण त्याच तुपामध्ये काजू बदामचे काप थोडेसे फ्राय करून घेणार आहोत कमी गॅसवरती. आता यातच खारीक पूड टाकणार आहोत आणि थोडंसं 2 मिनटासाठी कमी गॅसवरती थोडंसं परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी खारीक पूड आणि ड्रायफ्रूट्स एक परतून घेतलेले आहेत साधारणतः 2 मिनटासाठी. आता मी हे पण दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे. आता आपण 2 चमचे तूप टाकून गूळ वितळून घेणार आहोत. आता या तुपामध्ये सर्व गूळ टाकायचं आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे. फक्त हे तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचं आहे, विरघळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित पद्धतीने. त्याच्या गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे. अशा पद्धतीने कमी गॅसवरती मिक्स करून घेऊया. आता गूळ पूर्णपणे वितळला आहे. आता गॅस बंद करूया आणि आपण हे जे काही साहित्य भाजलेलं होतं खारीक काजू बदाम खोबरं हे सर्व आता यात ॲड करून मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. आता आपण तळलेला डिंक तो बारीक करून घेणार आहोत. आता आपण डिंक मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं हलकंसं बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये तीळ आणि खसखस ती पण थोडीशी बारीक करणार आहोत. खूप चिकन पण नाही करायचं, एकदम हलकंसं गरका द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे. आता हे सर्व आपण यात ओतून देऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 1 चमचा वेलची पूड आणि थोडंसं कोमट होतोपर्यंत थंड होऊ द्यायचं आहे. अगदी गरम याच्यातच आपल्याला लाडू नाही बनवायचे आहेत. मिक्स करून थंड व्हायला ठेवून देऊया. आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. जरा कोमट असतानाच ही लाडू बनवायचे आहेत, खूप थंड नका होऊ देऊ. आता हे हलकंसं कोमट झालेलं आहे आणि जर जास्तच तुम्ही थंड केलं तर मग कदाचित लाडू पटकन बनल्या जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला लहान मोठे कशा साईजमध्ये पाहिजेत त्या साईजमध्ये एक एक लाडू बनवून घ्या. हे लाडू थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान असतात, पौष्टिक असतात आणि शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये दररोजचं एक खाणं खूप चांगलं असतं, गरजेचं असतं शरीरासाठी. अशा पद्धतीने लाडू तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.